शाबू केला का का केला नाही मला माहित नव्हतं तुमचा उपास आहे म्हणून सकाळी काय आता ऐकायत ना बहिरी होती सकाळी सांगता ना ऐका की मी पण सकाळी तुम्हाला साडी घ्यायची का विचारलं तेव्हा पण ऐकून ऐकले करून निघून गेला तेव्हा आपण साडी घ्यायला काय आता साडी सारखी सारखी काय आता उद्या नाक म्हणजे मला साडी घ्यायची साडी बिडी काय घेऊन देत नाही मी माझ्याकडे काय पैसे नाही काय करत नाही कसं करत नाही बघतोस की काय करत नाही मग करत नसते मला ते फालतू गिरी घरात मुलगा साड्या तीच घाल आपलं असं मग एवढ्या साड्यांचं काय करायचं घरात ढीक लागू द्या कपाट भरून कपाटात खाली पडू द्या पण सण जी सण आमच्या बायकांचे असते त्या सणाला तर आम्हाला साडी घ्यायला पाहिजे तुम्ही उठलं का सुटलं कधी घाल वाटलं तर कधी तुम्हाला नवीन कपडे वाटल तेव्हा घेता आम्ही सण कधी घेतलं अगं नाईट पॅन्ट टी शर्ट मी कपडे घेतोय का मग काय तर घेताय की मग मला तर कुठलं तुझ्या मुलाला आठवल्यापासून तुझ्या सगळं लग्न केल्यापासून मी जीन्सचे पॅन्ट कसलेही सुद्धा बघितले नाही आहो पण तुम्हाला कोण घेऊ नका म्हणते का ती नाईट पॅन्टची घ्यायची काय घेऊ नका म्हणते अरे अगदी धुवायला तुला वजन होतंय म्हणून तुम्हाला म्हटली की जीन्सचे पॅन्ट जर घेतले तर मी धुणार नाही दुसरीकडे कुठे काय दुसरी करू एखादी करू करायची काय गरज नाही हाताने धुवायची एखादी पॅन्ट हाताने धुतली आपल्याला घालावं लागते मग का बिघडते आपल्या बायकोला उचलत नाही सवय नाही तिला कधी धुतलं नाही मग हाताने धुवायची आपल्याला घालायचेच ना कपडे तर आपल्या आपण हाताने धुवायचे होय मग म्हणून तर म्हणले तू गपचप शाबू कर नाही करणार मला माहित नव्हतं उपास आहे आता शाबू मी जायला घातला नाही माझी मला करून माझी मी खाल्लाय अगं पण तुम्हाला एकदा विचारायचं असतं ना तुम्हाला शाबू खायचा आहे का नाही तुमचा पत्ता पाहिजे घरी तुमचा हास्त आहे की इकडे जा तिकडे जा मला घेऊन चला म्हणल्यावर निघून गेला साडी घ्या म्हणल्यावर पण गपचूप गावात निघून कुठं मेंढापूरला जाऊन पाया पडून आला मला घेऊन जाऊया म्हणल्यावर लाज वाटते मला तुला न्यायला होय असं तुला म्हणायचं असेल ना तसंच म्हणायचंय मला माकड म्हणले माकड म्हणले लगे लगे मागाचे फोन करून मला कालवा एवढा केलाय पायापाशी न सांगायसारखा का कालवा केलाय मग करणार ना तुम्हाला कळतं का नाही सारखं मित्र मित्र करता एखाद्या मित्राबरोबरच लग्न करायचं होतं की अगं मित्रावर अगं नालाय हरामखोर आहेस तू सेफ टू यू आय लव्ह यू तुम्हाला बायकोची किंमत आहे का बायकोची किंमत लय पण बायकोला नवऱ्याची किंमत नाही माझी मला किंमत नसली असती तर तुमचे कपडे कोणी धुतले असते तुम्हाला दोन दोन तीन तीन टाइम खाऊ घालती तर ती खाऊ घातलं नसतं होय खाऊ घातलं नसतं तुमचे कपडे धुतले नसते धुतले बाबा मग असे काय कपडे दोन टनकत असले मी बोलायला लागले चार ड्रेस असते धुवायला आलाय बोलू नका चार ड्रेस चार ड्रेस अगे माकड म्हणले मलाच दोन ड्रेस आहेत तीच मी घालतोय ही म्हणती मला चार ड्रेस आहेत कपडे उघडून दाखवू काय कपडे उघडून दाखवू नाईट पॅन्ट टी शर्ट कपडे राहते माझ्याकडे दहा जीन्सच्या पॅन्टी ती घालून तर तिथे तू तुम्हाला घातल्यावर माझं पाय ओढू ओढू पॅन्ट घालते ही आणि मला लागली सांगायला की घालू नका म्हणती का तुम्ही माकड म्हणले उगा दहा डोकं खाऊ नको आणि साडी बिडी कसली हा काय बरं तुम्हाला फोन करून का मा कालवा करू माझ्या मी काय म्हणलेलं दोन दिवसाखाली श्रावण महिना लागायच्या आधी पहिल्या श्रावणच्या सोमवारी आपण शिंगणापूरला जाऊ मी काय म्हणलं तुला सोमवारी गर्दी असती आपण मंगळवारी जाऊ होती तेव्हा गेलतो वारावर नाही जायचं परत कशा अगे गर्दी असतील तिथे दर्शन तर झालं पाहिजे की दर्शन उद्या जाऊ तिथे बरं उद्या जाऊ उद्या नाही मला आज जायचं आज जायचं आता टायमिंग बघ किती झाले हे चार ते पाच वाजली या राहूया तिथं जा चालत तू मग चालत जायचं असं कधीच गेली जा तुझ्या भावाला घेऊन भावाला कामाला गेली मग बोलो माघारी बोलो माघारी तुझ्या भावाच्या सायलेन्सर मध्ये आमच्या आयशानं पेन टाकलेला काय झालं काय झालं मला एक येताना स्टिंग आणा बरं का अगं बेवडे उपवासाला स्टिंग चालत नाही कोण म्हणलं हात दाखव काय काढले काय पण काढू माझं नाव बिव काढायचं असतं एवढं मोठं गोंधळही आता अगं गोंधण काय उपयोग आहे मेहंदी बी काढायची असती ना झाली मेहंदीवर पण नाव काढा हातावर पण नाव काढा माझं आहे तुमच्या हातावर नाव काय एवढा आपण तुझ्या नावावर घालू आता किती किती गावच्या लग्नाचं वार्ड होत अठ्ठावीस गावच्या लग्नाचं माणसांसमोर मी तुझ्या नावावर चालू की अख्खं रिझर्वेशनच करून घेतलं मला चान्सच नाही कुठं हलायला काय म्हणून माझ्या पदरात पडली काय नाही माझ्या खिशात पडली कोण असतं पदरात पण नाही पडली खिशात पण नाही घेतली असं उचलून पदरात असं पाडून घेतली पड बाय माझ्या पदरात लग्न अगोदर मला चेंज करू नका काय चेंज करू काय करू नका मोबाईल डिस्प्ले गेलाय दादा आता शांत बस काय साडी साडीची किती रुपये किंमत आहे सांग मला हा बोल लवकर तू चगळागत पैसे आहेत माझ्याकडे चारशे रुपयाची साडी घ्यायला नको म्हणला चगळागत पैसे साडी घ्यायची बर
घेऊ घेऊ साडी घेऊ, तुला सांगतो कुठली घ्यायची गावात गेल्या पैसे देतो तुला काय, तू जाऊन साडी घेऊन ये, मला बांगड्या पण भरायच्या. हा देतो सगळे देतो, ऐक माझं नीट, त्या ड्रायव्हर मध्ये 100 रुपये आहेत, ते 100 रुपये घे आणि बाकीचे वरचे तू तू पैसे घाल आणि साडी बी घेऊन ये आणि येताना मला एक मावा पण आण बस ना. हा बाबा तुझ्या बाला मला लागणार एखादी गाडी द्या म्हणलं तर तू दिली या गाडी दिली असते परवडलं असत. अहो तुम्हाला सांगू का काय म्हणतात किती माझं आपल्याला आपण मी किती वयाची होती, माझं 18 वर्षाची होती, 18 वर्ष सांभाळलेलं असं काय करा हाताच्या फोडावानी लिकरू तर तुमच्यासारख्या माणसाच्या पदरात टाकलं ही विचार करा. तीच माझं नशीब फुटकाय ग, ती माझं नशीब फुटकाय, तुमचं मत चांगलं आहे, तुम्हाला सगळं वेळेवर मिळतंय, मला एक वस्तू वेळेवर काय मिळतंय वेळेवर, तुला आता पाणी दे म्हणलं करो, पाणी दे म्हणलं तर पाणी नाही, शाबू केला तर नाही, मग मला तुम्ही साडी घेत नाही मी तर का करू तुमची काम, साडी घ्यायला माझ्याकडे पैसे नाहीत. तुम्हाला मग ऐक की काय ते चमकू कोण आहे, चमकू कुठला आता ही नाही चमकू, हा चमकू चमकूच कोण आहे, तुमच्या मोबाईल मध्ये नंबर सेव्ह आहे. चमकू त्याचं काय आता त्याला का मध्ये काढलं होतं, ती कोणा मित्र आहे तुमचा, अगे माझा बेस्ट फ्रेंड आहे ती लय भारी, अगे थांब पण त्याचा विषय काय काढला तुम्ही जाता, तुम्ही त्याला चॅटिंग करत होता, ती मला मला साडी मी अगे ती मला चॅटिंग बिटिंग कधी करत नाही, ऐका की आता मी सकाळी मोबाईल बघितलाय, माझा मोबाईल तुझ्या पशी कसं काय आला, आंबडगिरी करू नका बोलू त्यांना तू मोबाईल, पण पासवर्ड तुला कसं काय माहित झालं मला सांगा, ते काय केलं माहितीये तुम्ही झोपला होता, तुमचं बोट घेतलं असं आणि मोबाईलला लावलं, व्हॉट्सअप मध्ये गेली, ती म्हणत होता की मला 500 रुपये दे साडी घ्यायची, तुम्ही म्हणला की 1000 रुपये देतो 1000 रुपयाची साडी घे, तुमचा मित्र कधीपासून साडी घालायला लागला, व तसं बघू नका काय तर विचारते असं म्हणलं काय ते, तुम्ही असं म्हणताय म्हणलं 1000 रुपये देतो, तुमचा मित्र कधीपासून साडी घालायला लागला, अगं ते काय ते मला ब्लॉक करून नंबर डिलीट झालेला आहे ती मोबाईल मधनं, अगं 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 काय नंबर तू ब्लॉक केला असं काय करायला लागली तू, तू तरी पुतरी कुठली कुठं म्हणू, अगं माझा मित्र आहे त्याला कशाला ब्लॉक केलं होतं, ब्लॉक करून नंबर डिलीट, कॉन्टॅक्ट लिस्ट मधनं डिलीट, व्हॉट्सअप मधनं डिलीट, इन्स्टा मधनं डिलीट, फेसबुक मधनं डिलीट, युट्यूब मधनं डिलीट, अजून मॉज मधनं डिलीट, जेवढे तुमच्या मोबाईल मध्ये ऍप आहेत ना तेवढ्या ऍपला सगळ्याला ब्लॉक करून डिलीट केले, काय अग तुला दिला असता कसे 500 रुपये साडी लाग पूजा, काही साडी द्यायचं होतं ना एवढं रामायण झालं नुसतं, सगळं डिलीट केलं, सगळं डिलीट केलं खरं, ब्लॉक करून डिलीट केलं, ब्लॉक बी केलं, ब्लॉक पण केलं, मला ब्लॉक करता येते नंबर बघतो की आता मी डिलीट केलंय काढणार कसं, ब्लॉक लिस्ट मध्ये घालतोय की, ब्लॉक लिस्ट मध्ये जाऊन मी डिलीट केलंय, ब्लॉक लिस्ट मध्ये डिलीट होत नाहीच, होय मोबाईलच फोडती तुमचा, नाही होतं डिलीट, होते नाटक करून नको काय नाटक, आता नंबर डिलीट केला ना आता घे तुला साडीला रुपये बी देत नाही, पैसे देऊन घरात जेवायला देणार नाही, तुम्हाला कपडे धुणार नाही, काय म्हणजे काय नाही, हाय असं बसशील तुम्हाला दारात घरात पण देणार नाही, कर तुम्ही दुसरी पोरगी लगेच माझा डिलीट केला करणार मी दुसरी दादा केस केस ए तू तिकडं त्याला घ्यावं दादा काय म्हणजे तू काय सर प्लीज तुला शाबू कर म्हणलं शाबू करतात कर म्हणलं शाबू काढली असती लालभर झाली बघ माझं प्रेम किती आहे तुझ्यावर प्रेम देम काय नाही ते मेहंदीच्या कोणामुळे रंगली बाहेरचं इम्पॉर्टंट कोण आणलेलं बरं ऐक की चमकू अजून काय काय बोलला मी एवढंच वाचलो बाकी नाही ना काय बोलला बाकीचं सगळं डिलीट केलं कसली दिसती खरं ती चमकू चमकूच म्हणतोय चमकू चमकू दुसऱ्या पुरीचं नाव काढायचं काय नाही काय वैता वाती सॉरी सर सॉरी इथून पण नाही करत कुठलं अगे अग सॉरी 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 केस तुटते चकाक बरं तेवढी सॉरी सर